अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर नसल्याने काही दिवसातच तिसरा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असं की हिवरखेड मधील स्वर्गीय भाऊराव गिर्रेनगर येथील वास्तव्यास असलेले ज्ञानदेव सखाराम इंगळे वय 65 वर्ष हे आजारी पडल्याने कुटुंबियांनी त्यांना हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, परंतु येथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे त्यांना अर्धांग वायूचा त्रास असल्याचे जाणवल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचारानंतर त्यांना अकोला येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कुटुंबियांनी अनेकदा रुग्णवाहिकेसाठी 108 वर कॉल सुद्धा केले, परंतु 1.5 तास उलटूनही 108 रुग्णवाहिका पोहोचलीच नाही असा कुटुंबियांचा आरोप आहे. लवकर गाडी असते, आम्ही लवकर नेलो असतो तर आमचा जीव बचावला. डॉक्टर असते तर माझा तर ते डॉक्टर हजर नाही, खेर काही मानवऱ्याची घेतली नाही. डॉक्टर तर ते हजर असतात, मानवरा जात. ज्ञानदेव सखाराम इंगळे आम्ही शुक्रवारी घेऊन आलो, बा त्याची डॉक्टर नव्हते, हजर नव्हते कोणीच. त्याच्यामुळे आम्हाला त्याची 2 घंटे मुळा लागले. गाडीची व्यवस्था नव्हती त्याची आम्हाला काही, सुनील इंगळे यांनी 102 रुग्णवाहिका बोलावली, परंतु ज्ञानदेव इंगळे यांची प्रकृती गंभीर झाल्याने आणि हिवरखेड अकोट राज्यमार्ग अत्यंत खराब असल्यामुळे पुढील उपचारार्थ पोहोचण्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपक दारोकार, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अकोला.